गडखाम गावाजवळ रविवारी दुपारी बसने दुचाकीला धडक दिल्याने गुगळवाळ तालुका मालेगाव येथील तरुण प्रितेश संजय निकम वय 23 याचा जागीच मृत्यू झाला। प्रितेश हा पातोंडा येथे आपल्या बहिणीला भेटायला दुचाकीवर येत होता। गडखाम गावाजवळ इगतपुरी आगाराच्या चोपडा नाशिक बसने MH 14 BT 3629 पुढील बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला MH 41 C 4135 जोरदार धडक दिली। यात प्रितेश निकम हा जागीच गतप्राण झाला। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील यांनी घटनास्थळी जात पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविला। प्रितेश हा पातोंडा येथील भूषण एकनाथ बिरारी यांचा चालक असून तो बहिणीला भेटायला येत असतानाच पातोंडा अवघे 6 किलोमीटर असतानाच काळाने घाला घातला। प्रितेशच्या वडिलांचे मागील वर्षी अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने आई व दोन बहिणींचा तो एकुलता एक आधार होता। गत वर्षी नवापूर जवळ झालेल्या अपघातात प्रितेशच्या कुटुंबातील 6 सदस्य मृत झाले होते। आता पूर्ण कुटुंबात तो एकटा पुरुष सदस्य होता। चोपडा नाशिक बसचा चालक संदीप हरिश्चंद्र धनावटे राहणार देवळाली कॅम्प नाशिक अमळनेर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पोलीस कर्मचारी कपिल पाटील व सुनील पाटील तपास करीत आहेत। दरम्यान बस चालक समोरील बसला ओव्हरटेक करीत असताना अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी शेतात काम करणारे प्रत्यक्षदर्शी शेतकरी व शेतमजुरांमध्ये सुरू होती।